बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथली ही चारा छावणी. बीडचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी एक रात्र आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ तिथल्या चारा छावणीवर घालवली. मुंडेंच्या गाड्यांचा ताफा पोहोचला चारा छावणीच्या गावात. शेतकऱ्यांसमोर भाषण ठोकलं आणि गावातल्या एका घरी जाऊन तिथला पाहुणचारही घेतला. त्यानंतर ते थेट पोहोचले चारा छावणीत. ती रात्र चारा छावणीत मुंडेंनी घालवली. कदाचित अनेक वर्षांनी मुंडेंनी गावात अशी रात्र आणि लोकांच्या सानिध्यात सकाळ देखील घालवली असेल. अर्थात कुठल्याही नेत्यांची सकाळ सुरू होते ती वर्तमानपत्राच्या वाचनाने. त्यानंतर मुंडेंनी स्वच्छ आणि मोकळ्या हवेत दात घासण्याचाही आनंद घेतला. त्यानंतर चहा आणि उपस्थित शेतकऱ्यांबरोबर मनमोकळ्या गप्पा सुद्धा. गावातल्या शेतकऱ्याला सकाळी सकाळी उत्तम न्याहरी लागते. तशी मस्त न्याहरी मुंडेंनी त्यांच्यासाठी उभ्या केलेल्या तंबूत बसून घेतली आणि त्यानंतर सुरू झाला त्यांचा पुढचा प्रवास. पण हे सगळं करण्यामागे मुंडेंचं राजकारण मात्र लपून राहत नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंडेंनी माणसांची जमावजमाव आत्तापासूनच सुरू केली आहे. त्याचीही एक झलक होती. कदाचित इथूनच ह्याच गाड्यांच्या ताफ्यात सुरू झालेला मुंडेंचा प्रवास पुढे झंझावती होऊन राज्याच्या सत्तेजवळ नेणार का हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, आष्टी, बीड.